कणकवली येथे भारतीय जनता पक्ष कार्यालयात अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, भाजपची म्हणजेच आमची काहीही चूक नाही, चूक केली आहे ती शिवसेनेने. महायुती असतानाही त्यांनी कणकवली मतदारसंघातून आमच्या विरोधात एबी फॉर्म भरून आम्हाला आव्हान केले आहे, त्यामुळे भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे असा विश्वास अतुल काळसेकर यांनी दिला. यावेळी अतुल काळसेकर, रवींद्र शेटिये, समीर नलावडे, अरविंद कुडतरकर, शिशिर परुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आमच्याकडनं कोणतीही चूक झालेली नाही आहे. याच्या उलट नितीशजींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश 3 तारखेला केल्यानंतर आमचे नेते नारायणराव राणे साहेबांचं एक वक्तव्य तुम्ही सगळ्यांनी नोट करून घेतलं पाहिजे. त्यांनी म्हटलं होतं की नितीशजींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, मी भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे, मला जर शिवसेनेने कुठल्या प्रचारसभेला बोलवलं तर मी प्रचारसभेला जाईल, मी प्रचार करीन शिवसेनेचा. ह्याच्या उलट शिवसेनेची भूमिका काय होती की आम्ही कधी प्रचार करणार नाही, त्यामुळे हा विरोधाभास समजून घेतला पाहिजे. ही कटुता संपवण्याचं एक पाऊल राणे साहेबांनी ऑलरेडी टाकलं होतं, पण त्याला काय प्रतिसाद दिला दुसऱ्या दिवशी 4 तारखेला? तो प्रतिसाद होता की सतीश सावंतांना शिवसेनेचा एबी फॉर्म प्रदान करण्यात आला. त्यामुळे चूक कोणाची आहे हे लक्षात घेणार. आम्ही एक सिंगल टॅगलाईन केलेले संपूर्ण जिल्ह्यामध्ये याच्या पुढे, प्रधानमंत्री भाजपचा, मुख्यमंत्री भाजपचा आणि आमचा आमदार सुद्धा भाजपचा, या टॅगलाईनवर आम्ही पुढची निवडणूक लढवणार आहोत. ही सगळी निवडणूक लढवणार आहोत आणि मला असं वाटतं की लोकांपर्यंत ही टॅगलाईन, ही लाईन हा एक वेगळा मेसेज घेऊन जाणार आहे की प्रधानमंत्री भाजपचा, मुख्यमंत्री भाजपचा आणि आमचा आमदार सुद्धा भाजपचा, या लाईनवर तुमची आमची लाईन निवडणूक असणार आहे. आणि माझे कार्यकर्ते हे लोकांपर्यंत, आमचे कार्यकर्ते हे मोठ्या सगळ्यात चांगलं नेटवर्क स्वाभिमान आणि भारतीय जनता पक्षाचं आज जिल्ह्यामध्ये आहे. असा कुठला बूथ नाही की ज्या बूथवर आमचे 25 पेक्षा कमी कार्यकर्ते आहेत. असा कुठला जिल्हा परिषद गट नाही आहे की ज्या गटामध्ये आम्हाला आम्ही मागे आहोत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र आले हे युती नाही आहे, हे विलिनीकरण आहे, हे आधी लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही पक्ष आता एक झालेले आहे आणि त्यामुळे नक्कीच याची ताकद सगळीकडेच वाढणार आहे. सगळी सत्ता केंद्र जिल्ह्यातली ही आता भारतीय जनता पक्षात ताब्यात आलेली आहे आणि त्याचा नक्कीच आम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे. नुसता या मतदारसंघापुरता नाही तर कुडाळ मालवण मतदारसंघात सुद्धा रणजित देसाई यांना याचा फायदा होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात सुद्धा राजेंद्र यांना या निवडणूक ह्या सगळ्याचा फायदा होणार आहे. कारण आम्ही टॅगलाईनच केली आहे की भाजपचा कार्यकर्ता हा पुढचा आमदार असणार आहे. आमचा आमदार भाजपचा कार्यकर्ता आणि सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आमचा स्वाभिमान नाही, भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते आपला आमदार करण्यासाठी, आपला कार्यकर्ता आमदार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करतो.